नियोजन त्याच्यामध्ये नवीन योजना आहे, त्याच्यामुळे ती सप्लिमेंटरीमध्ये त्याचं जे काय फायनान्शियली जे काय होतं ते जुलै महिन्यामध्ये त्या पोरांच्या अकाउंटमध्ये आपण ते पैसे टाकू शकू आणि ते त्यांना 21 वर्षाचे ते झाल्यानंतर त्यांच्या व्याजासकट 7.5% जे व्याज त्यांना मिळणार आहे त्याच्यावर ते त्यांना 21 वर्षाचं झाल्यावर मिळेल. पण 2,500 रुपये हे त्यांना दर महिन्याला मिळतील. त्यामध्ये जवळपास 112 बालकं चाईल्ड केअर इन्स्टिट्यूटमध्ये होती, काल होती, आज एखाद वेळेला वाढली असावी आणि बाकीची बालकं त्यांच्या नातेवाईकांकडे आहे. पण आपण ती बालकं जरी त्यांच्या नातेवाईकांकडे असली तरी आपण त्यांचा रेकॉर्ड ठेवतो आहे, आपण त्यांना फॉलो करतो आहे. कारण खूप वेळा असं आढळतं की जी नातेवाईकांकडे गेली त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं एखाद वेळेला, तर त्या बालकांचं दुर्लक्ष नाही जा त्यांच्याकडे झालं पाहिजे त्याची काळजी देखील आपल्याकडे घेतली जाती आहे. फेसबुक लाईव्हमध्ये असा उल्लेख केला होता की सरकार पालकत्व घेईल ज्यांचे आईवडील या करोना काळामध्ये या जगातून निघून गेलेले आहेत. आज कॅबिनेटमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ज्यांचे दोन्ही पालक गमावले आहेत त्या लेकरांना लेकरांच्या अकाउंटमध्ये 5 लाख रुपये सरकार डिपॉझिट करता आहे. ही एक नवीन योजना म्हणून आम्ही समोर येतो आहे आणि त्यांना हे पैसे जे मिळतील ते मुलं 21 वर्षाची झाली तेव्हा मिळतील, प्रत्येकी मिळतील. एक पालक कोरोनामध्ये आणि एक आधी गेलेला जर असेल तेही बालकं याच्यामध्ये येतील आणि ज्यांचा एकच पालक गमावलेला आहे त्या बालकांना देखील आपण बाल संगोपन योजनामध्ये अंतर्भूत करतो आहे. म्हणजे कोणालाच आपण एकटं नाही सोडणार आहेत. जी पोरं त्या चाईल्ड केअर इन्स्टिट्यूट्समध्ये राहतात ती पोरं सगळी आमची जबाबदारी आहे. या अनुषंगानं आम्ही सामोरे चालतो आहे आणि प्रत्येक लेकराची जबाबदारी ही सरकार घ्यायला तयार आहे. या अनुषंगानं आजचे जे निर्णय झाले पुढच्या याच्यामध्ये आम्ही आज बालसंगोपनमध्ये 1,125 रुपये देतो आहे पण त्याच्यामध्ये देखील वाढ करण्याचं प्रपोजल समोरे येतं आहे आणि ते वाढ करून 2,500 रुपये प्रति बालकाला आम्ही देण्याच्या यांना प्रयत्न आमचे सुरू आहेत. ते देखील पुढच्या काळामध्ये होऊन जाईल. किती बालक आहेत असे एकूण आपल्याकडे? आजच्या तारखेला आपल्याकडे ज्यांचे दोन्ही पालक गमावले आहेत काही कारणास्तव ते 162च्या वर बालकं गेले. 162 आहे आजचा आकडा. उद्या एखाद वेळेला तो वाढेल देखील. आणि ज्यांचा एकच पालक गमावलेला आहे ते 3,333 पर्यंत तो आकडा गेलेला आहे. आपण डिपार्टमेंटमध्ये आपण प्रत्येक बालकाचं नाव, त्यांचा नंबर, समजा ती बालकं कुठे जाणार असे असं घटना घडल्यानंतर, तर आपण एक टास्क फोर्स निर्माण केलेली आहे आणि त्या टास्क फोर्समध्ये आपण कलेक्टरला हेड केलेला आहे. त्याच्यामध्ये CWCच्या अंतर्गत ती बालकं त्यांचं संगोपन व्यवस्थित होत आहे की नाही, किनशिप केअरमध्ये म्हणजे नातेवाईक जर कोणी सांभाळत असतील तर ती नातेवाईक त्या बाळांना, आपल्या बाळांना व्यवस्थित सांभाळत आहेत की नाही सांभाळत आहेत याच्यामध्ये देखील एक पूर्ण प्रोटोकॉल त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे आणि त्यांची काळजी व्यवस्थित घेतली जाईल याची खात्री सरकार करत आहे. किती